माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात मोठा धक्का बसलाय. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील काँग्रेसची 56 वर्षांची सत्ता आमदार दत्ता भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं उठून टाकलेली आहे. इंदापूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 19 पैकी 12 जागेवर यश मिळाल्यानं हर्षवर्धन पाटलांचं वर्चस्व आपोआपच संपुष्टात आलंय. तर बारामतीमध्ये अपेक्षेप्रमाणेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीनं सर्व 19 जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवलेली आहे. हर्षवर्धन पाटील असताना एक आपण जे वैद्यनाथन समिती त्या समितीला डावलून बऱ्याचशा संस्था साधारणतः या तालुक्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन बोगस संस्था पिशवी संस्था म्हणलं तर केल्या होत्या आणि त्याच्या जोरावरतीच ते विजयाचा दावा करत होते. परंतु निश्चित प्रकारे त्या पिशवी संस्थातल्या मतदारांनी सुद्धा यामध्ये आम्हाला निश्चित प्रकारे यश दिले आणि बोगस संस्था ज्याने काढायला मदत केली त्याला चोख प्रत्युत्तर मंत्र्याला माजी मंत्र्याला यातून मतदारांनी दिलेलं आहे. हर्षवर्धन पाटलाला हा तिसरा पराभवाला समोर जावा लागलेला आहे. याचं कारण असं आहे, 20 वर्षामध्ये या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून अडवणूक केली. लोकांच्या भावनेचे कदर कधी यांनी केलेली नाही.